User registration form बनवणे, MySQL database मध्ये user register करणे यावरील पाठात आपले स्वागत. हा पाठ सुरू करण्यापूर्वी user login वरील पाठ जरूर पहा. ती लिंक तुम्हाला दिलेली आहे. User registration पूर्वी user login बनवण्याचे कारण user login ची प्रक्रिया registration च्या प्रक्रियेपेक्षा सोपी आहे. योग्य पद्धतीने लॉगिन ची प्रक्रिया झाली आणि डेटाबेस मधील फील्ड्स मिळाली की रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया सुरू करू शकतो. डेटाबेस मध्ये काय रजिस्टर करत आहोत हे कळण्याच्या दृष्टीने हे सोपे आहे. या भागाच्या सुरुवातीला आपण फॉर्म बनवू आणि लॉगिनच्या माहितीची उपलब्धता तपासू. आपल्या आधीच्या पाठांतील लॉगिन सेशन फोल्डर वापरू. येथे लॉगिन सेशन आणि फील्ड्स आहेत, पण आपण नवी फाइल बनवणार आहोत. प्रथम काही टॅग्स समाविष्ट करू. ही फाइल लॉगिन सेशन फोल्डर मध्ये बनवू, ज्याचे index.php हे मुख्य पेज दिसत आहे. लॉगिन, लॉग आउट आणि यूजर्स लॉग्ड इन असल्यास मेंबर पेज ही दिसत आहेत. ही फाइल register.php नावाने सेव्ह करू. User registration form बनवत असल्यामुळे user login करण्यापूर्वी स्वतःला register करू शकतो. register.php बनवली आहे, तसेच index file मध्ये खाली link बनवून ती उघडणार आहोत. ही register page ला link करेल, म्हणून येथे register type करा. आपल्याला रजिस्टर अशी लिंक मिळेल. आता या पेजवर काहीही नाही. हे लॉगिन करण्याच्या पाठातून घेतले आहे. येथे लिंक समाविष्ट केल्याने लॉगिन करण्यापूर्वी आपण रजिस्टर करू शकतो. डेटाबेस मध्ये डेटा टाइप करण्यासाठी नवी विंडो उघडून PHP माय ऍडमिन वर जाऊ. हा PHP लॉगिन डेटाबेस आहे. आणि हे यूजर्स टेबल आहे. मी येथे नेम हे नवे फील्ड समाविष्ट करून आता डेट हे फील्ड समाविष्ट करणार आहे. At the end of the table हा पर्याय निवडून खाली फील्ड मध्ये डेट टाइप करा. डेट फॉरमॅट निवडा. ही कोणती तारीख याबद्दल विचार करत असाल तर यूजर रजिस्टर होत असतानाची ही डेट असेल. आता हे सेव करू. यूजर लॉगिन या पाठातील आयडी, यूजर नेम आणि पासवर्ड ही फील्ड्स घेत आहोत. याशिवाय यूजरचे नाव आणि रजिस्टर केल्याची तारीखने ही फील्ड्स वाढवत आहोत. ब्राउज करू. येथे आधीपासूनच असलेल्या काही व्हॅल्यूज दिसत आहेत. त्या डिलीट करून रिकाम्या डेटाबेस ने सुरुवात करू. आपण यूजर्स रजिस्टर करत आहोत. आता एक ही यूजर नाही आणि रजिस्टर पेज वर जाण्यासाठी लिंक मिळाली असे समजू. हे आपले रजिस्टर पेज आहे. यात पेज कसे बनवायचे हे सांगणारा HTML कोड थोडक्यात बघू. आपल्याकडे एक फॉर्म असेल. हा स्वतः सबमिट होणारा फॉर्म असेल. हा register.php वर पुन्हा सबमिट होईल. आपण एक टेबल बनवणार आहोत. त्यामध्ये येथे रो असणार आहे. आपल्याकडे दोन कॉलम्स आहेत, म्हणून दोन टीडी ब्लॉक्स आहेत. पहिला म्हणजे फुल नेम. हे तुमच्यावर सोडते. वेळ वाचवण्याकरता मी असे करत आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये टाइप करा इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट आणि नेम इक्वल्स फुल नेम. मूळ पेज वर जाऊन रजिस्टर वर क्लिक करा. येथे बघू शकतो हा पहिला कॉलम आहे आणि हा दुसरा इनपुट बॉक्स असलेला कॉलम आहे. आपण येथे वर जाऊ.
PHP कोड मध्ये हेडर एको करू. याबद्दल मी नंतर सांगेन. आपल्याला हे मिळाले आहे. वेळ वाचविण्यासाठी हे खाली कॉपी पेस्ट करू. तुम्ही TR पासून end TR निवडल्याची खात्री करा. हे खाली पेस्ट करू. नंतर choose a username टाइप करा आणि हे बदलून येथे username टाइप करा. हे पुन्हा पेस्ट करू. येथे choose a password टाइप करा. तुमचा संगणक हॅक करण्यासाठी कोणी स्क्रीन कॅप्चर सॉफ्टवेअर वापरून किंवा तुमच्या स्क्रीनकडे लक्ष ठेवून पासवर्ड चोरू नये म्हणून ही खबरदारी आहे. आणि पुढे येथे खाली पेस्ट करा. त्याला रिपीट योर पासवर्ड नाव द्या. येथे पासवर्ड टाइप करा. ह्याला पुन्हा पासवर्ड नाव देऊ शकत नाही म्हणून रिपीट पासवर्ड. सुरक्षिततेसाठी यूजरने सबमिट केल्यावर दोन्ही पासवर्ड एकमेकांबरोबर तपासून बघणार आहोत. इतर कुठल्याही फील्डची गरज नाही. हे शेवटचे आहे. आपल्याला डेटची गरज आहे. फॉर्म सबमिट करताना ते करू. अशा प्रकारे फॉर्म बनवला आहे. मागे जाऊन रिफ्रेश करू. टेबल वापरल्यामुळे ह्याची समान पद्धतीने मांडणी झालेली दिसेल. आपल्याला सबमिट बटन हवे आहे. टेबलच्या खाली पॅराग्राफ ब्रेक द्या. टाइप करा इनपुट टाइप इक्वल टू सबमिट आणि नेम इक्वल टू सबमिट. उपलब्धता तपासायची आहे ज्याची व्हॅल्यू रजिस्टर असेल. रिफ्रेश करा. पासवर्ड फील्ड्स मध्ये आपल्याला अक्षरे दिसत नाहीत. यूजर्सना त्यांच्या व्हॅल्यूज टाइप करण्यासाठी फुल नेम आणि यूजर नेम आहे. आपण येथे पाठ संपवत आहोत. हे तुम्ही क्रमाक्रमाने करून बघत असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने हा फॉर्म बनवू शकता. थोडा वेळ घेऊन हवा तसा फॉर्म तुम्ही बनवा. त्यात हवे ते बदल जसे की लेबल्स बदलू शकता. बॉक्सेस आणि रजिस्टर बटन मिळाल्याची खात्री करा. पुढील भागात यूजरने प्रत्येक फील्ड टाइप केले का ते तपासू. पासवर्ड समान आहेत का हे तपासण्यासाठी तुलना करू. दोन पासवर्ड आहेत पण कॅरेक्टर लेंथ वेगळी असल्याने ते समान नाहीत. यूजर कडून काही चूक झाल्यामुळे तो रजिस्टर करू शकणार नाही. खात्री आहे तुम्ही आतापर्यंत कुठे ना कुठे रजिस्टर केले असेल आणि पासवर्ड पुन्हा टाइप केलेला असेल. तसेच पासवर्ड एन्क्रिप्ट करून हानिकारक HTML टॅग्स फॉर्म मधून काढून टाकणार आहोत. रजिस्ट्रेशन फॉर्म साठी अशी सुरक्षितता घेणार आहोत. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.